गाईज, मी आता इचलकरंजी मध्ये आलोय ब्लॅक बुक काढायला. एवढी घाई गडबड होती ना, थोडं एडिट पण करायचं होतं. दुकानात खूप जास्त गर्दी आहे गाईज, म्हणून आता मी इचलकरंजी मध्ये तर आता आम्हाला थोड्या वेळानं यायला सांगितलंय. मग मी संकल्प आहे, मी गाडी घेऊन आलतो. संकल्प पण इथे आलाय. आता म्हणतो आम्ही बागेमध्ये जायचं. कुठल्या बागेमध्ये जायचंय? सुंदरबाग सुंदर बाग मध्ये जायचंय. चल तिथे जाऊन काहीतरी खाऊया गाईज. मी पण आहे ना, मला पण भूक लागली. घाय घाय मध्ये मी आलतो. एडिट बिडिट आहे ना, ब्लॅक बुक तर लय. थर्ड इयर मध्ये ब्लॅक बुक, जी थर्ड इयर ला ती रिलेट करू शकते. ती ब्लॅक बुक म्हणजे काय असते? आम्ही तर काय तर खायला आलो. हे तर आता काय काय आहे, भेळ आहे, पाणीपुरी, शेवपुरी आहे. काय खायचं तुला सांग? आज तुला मी देणार संकल्प. खरंच काय, तू किती खाणार तेवढं का? आम्ही देणार तुला. बघ आपण आहे की नाही, दत्त भेळ खाऊन घे. भेळ खाऊया का? कुठे आहे भेळ? कुठे आहे की दत्त भेळ बाबा? हा चल चल खाऊया. महाराष्ट्र फेमस. हा दत्त भेळ आम्ही खाणार आहे गाईज आता. दत्त भेळ मध्ये आलो. करा ऑर्डर, दोन करा. दोन दत्त कोणते? आणि अशी दिसते संकल्प पहिला मान तुझा. दत्त भेळ म्हणून आहे नाव. लय छान लागा लागले. हा गाय शिवपुरी अशी घेणार आहे. थोडा वेळ झालाय शिवपुरीला. संकल्प खा, संकल्प खा, तर संकल्प बस संकल्प दर. आगर आगर आगर. गाईज बघा, मी संकल्पला चारायला लागलो. गाईज एक सुद्धा गर्लफ्रेंड नाही गाईज माझी. गाईज संकल्पला गर्लफ्रेंड असते तर मी माझ्या हातानं चारला असते तिला. ती माझी ब्लॉग घरची बघते ना माझं. ते घरची पाहुण्यानी सगळ्या सबस्क्राईब करून टाकले. म्हणून कुठली गर्लफ्रेंड बिर्लफ्रेंड घेऊ शकत नाही. तसं करायचं म्हणलो काय करू शकतोय की काय? स्वप्नील पाटील गर्लफ्रेंड म्हणलो काय? अंकल मला विचारा येतात ना पुरे. हा म्हणजे खरं आहे, म्हणजे मला भाव देत होते आधी, पण मी अजिबात भाव देत नाही. पण असं म्हणून ती माझी गर्लफ्रेंड नाही. का माहितीये का? कारण की गाय घरच्यांना आवडत नाही. पोटपूजा झाली आहे गायच. आता आपण आपलं वर्क करायचं हवं. म्हणजे ब्लॅक बुक बनवायचा आहे. मग ते ब्लॅक बाइंडिंग वगैरे. एक बुक कितीला म्हणतो? 400-500 रुपयाला काहीतरी गायज ब्लॅक बुक जी आहे ती मिळते. म्हणजे गायज बघा, थोडी इयरला गेलो आम्ही. दिवस रात्री झोपलो नाही गायज. आम्ही पुस्तकं तयार केली बघा. थर्ड इयर मध्ये आम्ही पुस्तकं तयार केली. संकल्प गाडी आपली तर आपली गाडी कुठे आहे? ओगिता आहे इथं. अरे दुसऱ्याची नको. ओगिता आहे हे. हा गायज इथं घाई गडबडीमध्ये आमची स्कूटी सोडून दुसऱ्या स्कूटी झाली. धरायला लागलाय संकल्प. काय संकल्प असा असतो हे लागा? हेच आहे ना रे? हा हेच आहे. गाईज आता हा मी काय म्हणत होतो, आम्ही विश्वास बसत आम्ही पुस्तक तयार केली. तीन पुस्तक काढायची ती. मी दोन केले ती. एकाची दोन कॉपी काढायचे. संकल्प दिवस रात्र कष्ट करून मी एवढं ब्लॅक बुक तयार केलं. काय म्हणायचं तुला? तुझ्यापेक्षा तीन पटीनं मी केलं. बघूया आता बा, इंटरव्ह्यू आहे आपला. बघूया इंटरव्ह्यू मध्ये जाळच करून टाकूया आता. बरं जाळच करून टाकूया. जाळ 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 करून टाकूया. आता मग अशी लय गर्दी होती. बरं झालं आता गर्दी कमी झाली. आता 1000-1500 रुपयाचा होतोय थोडा गायच. हे तीन पुस्तक म्हणजे ना 1000-1500 रुपयाचं काम आहे गायच. बरं असू दे जाऊ दे. ठीक आहे आता जाणारच आहे, त्याचा काही विषय नाही. चला आम्ही आता जाऊया मस्तपैकी आहे ना, आपलं काम करून घेऊया आणि परत ना घरी जाऊया. घरी म्हणजे माझ्या हॉस्टेलवर, म्हणजे कॉलेज. मी तर बघतोय कनिका पण आले, आमची क्लासमेट पण आले. कनिका तुम्ही पण आलाय? तर थोडं तर बोल ब्लॉग मध्ये. ठीक आहे. गाईज मी बघतोय काय माझी मित्रांची लाईन लागली की तेजस आलाय. गाईज आता तेजसला जाऊन बोलूया. ऐश्वर्या तू काय बोलणार का? हॅलो हॅलो. गाईज तेजस आला. गाईज गाईज बघा पूर्ण क्लासेस आले. मी गाडी घेऊन आलो मित्राची, पण वेळ लागायला लागलाय. सर प्लीज लवकर दे, माझ्या मित्रांना जेवायला जायचंय. सर देणार आहे लवकर. तेजस आला भाऊ, टाईम नाही. विरेन भाऊ उद्या तुम्ही ते ब्लॅक घेऊन चालू आहे ना? बरं उद्या मी येऊ शकत नाही. विरेन भाऊ दादांना सांगा की इकडे मेन बॉसला सांगा. सगळी दादा सगळी दादा बॉस. कुणी पण आणा बरं का? पण उद्या मी येणार ना. पैसे भरला पैसे नाही. पैसे आणले तर किसा भरलाय? पैशान पाहिजे. 500 नोटा नसते आता. आज पैसे दिसलं नाही का? तुझं देऊ का? नको. एवढं पैसे नाही. माझं आता रिपोर्टचं काम पूर्ण झालंय. माझा मित्र म्हणलेला 7 वाजता, 9:30 वाजले त्या गायज. आणि अजून गोडावत 15 किलोमीटर आहे. आणि आता असं तसं उशीर झालाय. मी अंडाबुर्जी घेतले, मला भूक पण लागली रात्रीची. पण माझ्या मित्राला गाडी पाहिजे होती, त्यांना पण जेवायला जायचं होतं. पण उशीर झाला गायज. रिपोर्टचं कामच एवढं होतं, सगळे एडिटिंग ऍडजस्टमेंट म्हणून.
आता मी पटकन अंडा भुर्जी खाणार आहे, अशी दिसते गाईस, आणि दुसरं काय तर थोडं घेणार, अजून इथं स्ट्रीट फूड मध्ये थांबलोय आणि मला एक बूट पण घ्यायचा आहे, पण ती बघू आता उशिरले झालंय. गाईस थँक्यू सो मच, तुम्ही एवढा वेळ आमचा ब्लॉग बघितला म्हणून, असं तुमचं प्रेम आमच्यासोबत राहू द्या, आणि असा होता आजचा दिवस, अंडा भुर्जी मी संपवतोय, थँक्यू, बाय बाय.